हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आज आपण कोकणातील खाड्या तोंडपाठ करणार आहे हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे कसाही विचारला तर तो तुम्हाला गॅरंटेड सांगता येणार आहे फक्त लेक्चरला अजिबात स्किप करू नका लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रश्न वाचायची गरज नाही फक्त प्रश्न पाहिला की तुम्हाला उत्तर समजणार आहे तर पहा खाड्यांचा अभ्यास करतोय तर खाड्या कुठे असतात तर समुद्रकिनारी हा आहे उत्तर कोकण हा आहे मध्य कोकण आणि हाय दक्षिण कोकण तर सुरुवातीला आपण सर्व खाड्या डोळ्याखाली घालू तर सर्वात उत्तरेकडे कोणती आहे ती आहे डहाणू सर्वात दक्षिणेकडे तेरेखोल तर या दरम्यानच्या सर्व खाड्या बघा डहाणू दातिवरे वसई धरमतर रोयाची राजापुरी बांडकोट दाभोळ जयगड विजयदुर्ग कर्ली आणि तेरेखोल तर पहा या सगळ्या झाड्या कोकणातील खाड्या पण या लक्षात कसं ठेवायचं यासाठी ट्रिक काय तर पहा डी डी व्ही हे तीन शब्द फक्त लक्षात ठेवा मग तुम्हाला या सगळ्या उत् उत्तर कोकणातील खाड्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत तर डी डहाणू डी दातिवरे आणि वी वसई तर डी डी वी डहाणू दातिवरे वसई पुढे पहा डॉक्टर आर बी दाभोळ या सगळ्या त्या मध्य कोकणातल्या खाड्या आहेत तर आर बी दाभोळ हे मध्य कोकणातले डॉक्टर आहेत असं समजा ओके मग डी धरम तर आर रॉयाची आर राजापुरी बी बांडकोट डी दाभोळ तर डॉक्टर आर बी दाभोळ धरमतर रोयाची राजापुरी बाणकोट दाभोळ पुढे पहा जे वी के तेरेखोल यात सगळ्या खाड्या आहेत त्या दक्षिण कोकणातल्या खाड्या आहेत तर जय जयगड व्ही विजयदुर्ग के करली आणि ती तेरेखोल तर जे वी तेरेखोल जयगड विजयदुर्ग करली तेरेखोल पहा किती सोप्या पद्धतीने आपण सर्व खाड्यांचा अभ्यास केला तुम्ही फक्त हे कीवर्ड्स लक्षात ठेवा मग प्रश्न कसाही असू देत उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून याच क्रमाने तुम्ही अॅनालाइज करून पाच सेकंदात उत्तर काढू शकता यासाठी तुम्हाला प्रश्न वाचायचीही गरज नाही फक्त प्रश्न पाहिला की तुम्हाला अँसर येणार आहे एक वेळी या सगळ्या खाड्या आपण रिवाईज करूयात डी व्ही डॉक्टर आर बी दाभोळ जे व्ही के थेरेकोल डहाणू दातिवरे वसई धरमतर रोयाची राजापुरी बाणकोट दाभोळ जयगड विजयदूर करली थेरेखोल पहा या झाल्या कोकणातील खाड्या या नक्कीच तुम्हाला समजणार असणार हे किवट फक्त लक्षात ठेवा यावरच तुम्हाला सर्व प्रश्न सॉल्व करता येणार आहेत प्रश्न कसाही फिरवून आला तरी तुम्हाला तो येणारच आहे त्यामुळे हे कीवर्ड्स व्यवस्थित पाठ करा तर मित्रांनो अशाच स्वरूपाच्या ट्रिक्स पुढेही तुम्हाला मिळाव्यात यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याचा फायदा तुमच्या मित्रांना होण्यासाठी हे लेक्चर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू